मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा पानाचे ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि उपसरपंच हे भाजपा पक्षाचे असून मागील काही काळांपासून सरपंच आणि उपसरपंच यांच्यामध्ये तणाव वाढत असल्याने यांचे रूपांतर महारहाणमध्ये झाले. स्थानिक ग्रामपंचायतच्या सरपंच महिला यांनी रागाच्या भरात महिला उपसरपंच महिलेचा मोबाईल घेऊन उपसरपंचांच्या मुलाला व्हिडिओ चित्रीकरण करीत असल्यामुळे हा मोबाईल त्या दिशेने मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओ मुक्ताईनगर तालुक्यामध्ये व्हायरल होताच परस्परांविरुद्ध तक्रार व गुन्हे दाखल झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओ बाबत पोलीस अधीक्षक यांनी दिलेली प्रतिक्रिया. मुक्ताईनगर तालुक्यात वडोदा ग्रामपंचायतीमध्ये दोन महिला सरपंच उपसरपंचांमध्ये वाद झाल्याचं समोर येते. मोबाईल मारून फेकल्याचं सांगण्यात येत आहे. नक्की काय घटना आहे, कारण काय आहे, गुन्हे काय दाखल? मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील वडोदा या गावातील ग्रामपंचायतीच्या मीटिंग हॉलमध्ये एका बैठकीदरम्यान सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही महिला असून यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादाच्या दरम्यान सरपंच महिलेने उपसरपंच महिलेचा जो फोन आहे तो घेऊन उपसरपंच महिलेचा मुलगा त्याचं शूटिंग काढत आहे त्या सभेचं, याच्या बाबतीत वाद होऊन या सरपंच महिलेने या उपसरपंच महिलेचा फोन घेऊन तो या मुलाच्या दिशेने भिरकावला होता. त्या संदर्भाने या उपसरपंच महिलेने पोलीस स्टेशनमध्ये एक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केलेली आहे. तसेच त्यांच्या वादातून पुढे या संबंधित सरपंच महिलेने उपसरपंच महिलेच्या विरुद्ध एक SC ST ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत जातीवाचक सुविधा व शासकीय कामकाजात अडथळा आणि मारहाण अशा स्वरूपाची एक फिर्याद सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. सर, ज्या घटनेपाठी प्रमुख कारण काही समोर आलं आहे, थेट मोबाईल मारण्याची वेळ येते आहे, यांच्यामध्ये जी काही वाद त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्यातून ही घटना घडलेली आहे, या संदर्भाने अधिक तपास चालू आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अशी आहे की गावात विविध विकास कामाबाबत भ्रष्टाचार झाला असल्याचा विषय उपसरपंच महिला यांनी उपस्थित केला होता आणि याच वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने सरपंच आणि उपसरपंच दोन्ही महिला आमरांसमोर युद्धाकरिता जणू काही एल्गार केला आहे असे चित्र आज रोजी समोर येत आहे. मी तर बाहेर उभं होतं मीटिंग मध्ये, अंदर होते तरी मला येऊन मारलं बाहेर.